अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। परभनी शहर में टू व्हीलर चलाने वालों के लिए एक एहतियात की न्यूज़। परभनी शहर वाहतूक शाखा की जानिब से उन लोगों के लिए दंडात्मक कार्रवाई का नियोजन किया गया है जो लोग टू व्हीलर पर घूम रहे हैं और उनके पास लाइसेंस नहीं है। ऐसे लोगों को 200 रुपये जुर्माना भरना होगा। जिन लोगों के पास अपनी गाड़ी का इंश्योरेंस नहीं है ऐसे लोगों को 300 रुपये जुर्माना भरना होगा। जिन लोगों के पास अपनी गाड़ी के डॉक्यूमेंट्स नहीं है ऐसे लोगों को 200 रुपये का जुर्माना भरना होगा। और जिन लोगों की गाड़ी का फैंसी नंबर प्लेट है ऐसे लोगों को 1000 रुपये का जुर्माना भरना होगा। ऐसा परभणी शहर वाहतूक शाखा की जानिब से आह्वान किया गया है। मैं सुशील देशमुख, जिल्हा समादेशक वाहतूक सुरक्षा व्यवस्था व नागरी संरक्षण समिति परभणी। सध्या मी गेल्या 21 मार्चपासून वाहतूक शाखेसोबत आहे। गेल्या 1.5 महिन्यामध्ये जवळपास गाड्या 400-500च्यापेक्षा जास्त गाड्या आम्ही आमच्या मुख्य कार्यालयात लावलेल्या आहेत। परंतु गेल्या 2-3 दिवसापासून नागरिकांना एक चांगली शिस्त लागावी म्हणून आम्ही त्यांचे कागदपत्रही तपासत आहोत। लॉकडाऊनच्या वेळामध्ये जरी आपण पासधारक असाल तरी आपल्याकडं ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, गाडीचे कागदपत्र हे असणं आवश्यक आहे। सोबतच आपल्या गाडीचा फॅन्सी नंबरही चालणार नाही। तर त्या वेगवेगळ्या कलमानुसार ड्रायव्हिंग लायसन नसेल तर 200 रुपये, इन्शुरन्स नसेल तर 300 आणि कागदपत्र नसतील तर 200 रुपये आणि फॅन्सी नंबर असेल तर 1000 रुपयापर्यंत दंड आपल्याकडून जागेवरच वसूल करण्यात येईल। तरी कृपया सर्व नागरिकांना विनंती आहे, आपण लॉकडाऊनच्या वेळामध्ये काही अत्यावश्यक कामासाठी फिरत असताना सदरील सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी व लॉकडाऊनच्या सुट्टीच्या वेळानंतर जे पासधारक फिरत आहेत त्या व्यक्तींची सुद्धा तपासणी होत आहे। तर मला सर्व परभणी शहरवासियांना विनंती करावायची आहे की आपण आपल्या वाहनांची सर्व कागदपत्रे सोबत घेऊनच शहरामध्ये फिरण्यास आपणास परवानगी आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही आपल्या अडचणी समजू शकतो की आपल्या जवळचे नातेवाईक बाहेरच्या जिल्ह्यामध्ये असू शकतात, परंतु आपण ऑनलाईनद्वारेच सर्व पास घेऊन अधिकृत पास घेऊनच प्रवास करावा। जर आपण अनधिकृत पास घेऊन जर आपल्या नातेवाईकांना घेऊन शहरामध्ये आलात तर आपल्यावर कारवाई होईल, आपली गाडी जप्त होईल। त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की आपण कृपया अनधिकृत पास घेऊन शहरामध्ये प्रवेश करू नये। तसेच मला सर्व परभणी जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करावायची आहे की आपण जर आपल्या आजूबाजूला कोणी बाहेर जिल्ह्यामधून जर आलेले असेल तर कृपया आपण त्यांच्याशी विचारपूस करावी आणि जर ते सांगत नसतील तर प्रशासनालाही तसे कळवावे, कारण आपलीसुद्धा जबाबदारी आहेत। आपणास आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाहन केलं आहे की आपणसुद्धा कोरोनाचे योद्धा आहात, त्यामुळे आपली जबाबदारी ही सर्वात महत्त्वाची आहे। पोलीस प्रशासन किंवा इतर सर्व प्रशासकीय व्यक्ती 100% व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाहीत, कारण शहराचे मुख्य सर्व रस्ते हे सीलबंद केलेले आहेत, परंतु काही छोट्या पायवाटा आहेत, त्यामधून असंख्य व्यक्ती हे आपल्या जिल्ह्यामध्ये सतत येत आहेत। कृपया सर्व नागरिकाला विनंती आहे की आपणही दक्ष राहून प्रशासनास सहकार्य करावे। धन्यवाद। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप मेरे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट जरूर करें। तो मुझे दीजिए इजाज़त, खुदा हाफिज़। परभणी आज तक, आप हमारे YouTube चैनल को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और सब्सक्राइब तो जरूर करें। आपकी आवाज परभणी आज तक। आप हमें Facebook पर भी फॉलो कर सकते हैं। सैयद अकील।